रॉलकर सर, आजचा कार्यक्रम श्वेता नृत्य कला केंद्र तुम्ही 325 कार्यक्रम आहे, त्यामागचं तुम्ही निवेदन करतात इतके वर्ष कार्यक्रम चालूच आहे, आणि त्यात तुम्हाला काय वेगळं पण काय वाटतं की या कार्यक्रमात? व्यावसायिक रंगभूमीवर एक सूत्र संचालक म्हणून कार्यक्रम करणं आणि त्या कार्यक्रमाला कुठपर्यंत घेऊन जाणं, सुरुवातीपासून शेवटापर्यंत, परंतु त्या कार्यक्रमामध्ये वेगळेपणा आणि या कार्यक्रमांमध्ये वेगळेपणा आहे. या कार्यक्रमातली खासियत असं आहे की हे कुटुंब, ज्या कुटुंबाने पूर्णपणे लोकनृत्याला किंवा त्या कार्यक्रमाचे जे शीर्षक आहे कबड्डीचा माय मराठीचा, त्याला झोकून दिले आहे. आणि त्यामुळे असं आहे की कार्यक्रम करताना किती बोलावं त्याही पलीकडे किती बोलावं असं माझ्यासारख्या निवेदकांना वाटतं. आणि त्यामुळे जी लहान लहान मुलं आहेत त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मुळात आधी ज्या वेळेला दुसऱ्या दोन गाण्यांमधला जो कालावधी आहे त्यामुळे त्यामध्ये स्वतःला वाटतं की आमच्या बालवयामध्ये श्वेताली शिंदेसारखा जर गुरु आम्हाला भेटला असता तर नक्कीच आमच्यासारखा सक्षम कलाकार घडला असता. पण आज तसं नाही आहे, कारण सकाळ संपली, दुपारसुद्धा संपली आहे, संध्याकाळ जवळ आली आहे, आणि त्यामुळं वय काल परत वय कोणासाठी थांबत नसतं. पण ती मनामधली जी उणीव आहे ती उणीव मात्र या कार्यक्रमात काम केल्यामुळे भरून येते, ते एक समाधान आहे. मला एक सांगायला विचारायचं आहे, आता तुमचा हा जो कार्यक्रम आहे हे एक चित्र आहे समजा, ते चित्र आपण एक बघतो आणि ते चित्र जे एखाद्या सुंदर फ्रेममध्ये बघतो ते एक वेगळा भाव असतो. तसं तुमच्या निरूपण जे आपण जे करतात त्यामध्ये तुमच्या कार्यक्रमाला एक जो वेगळा भाव निर्माण झाला, एक वेगळं त्याला एक आकर्षण निर्माण झालं, हे तुम्ही कसं काय साध्य केलं? धन्यवाद. हे साध्य करण्यामध्ये सर कसं आहे की मी असं म्हणेन की कलावंताने नुसतेच कार्यक्रम मिळाले, कार्यक्रम मिळाल्यानंतर एखादी तारीख आल्यानंतर ती तारीख म्हणजे कपडे घालून प्रेक्षकांना सामोरं जाण्यापेक्षा कलाकृती काय आहे, विषय काय आहे, विषयाला धरून तो विषय सादर करणाऱ्या कलाकारांना लोकाभिमुख करणं, हे मला तर वाटतं निवेदकाचं काम आहे. सर, श्वेतालीबद्दल तुम्ही इतकी वर्षांचा कार्यक्रम बघता, तिच्या स्वतः तुम्ही आयोजन करता, कसं काय वाटतं श्वेतालीबद्दल, तुम्हाला काय मत तुमचं? आतापर्यंत मी जे कलाकार पाहिले त्यामध्ये श्वेता या नावाला तिची उंची, तिचं मोजमाप कोणताही कलाकार करू शकत नाही. कारण बुजुर्गाने सांगितलं की विद्या विनयने शोभते. एखाद्या व्यक्तीकडे शिक्षण हे पाहिजेच, शिक्षणाबरोबर आईवडिलांचे संस्कार पाहिजेत, आणि हे सारे गुण श्वेतामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतात आणि तिच्या कलागुणांमध्ये सुद्धा अनुभवायला मिळतात. कारण ज्येष्ठांचा माना ज्येष्ठांना घ्यायलाच पाहिजे, आणि हे जे धोरण आहे ते तिने सातत्यपूर्ण जतन केलंय, त्यामुळे यश तिच्या पायाशी लोळण घालते आणि यश तिच्या पायाशी लोळण घालत राहणार. थँक्यू सर. तुम्ही सर सांगाल कार्यक्रमाविषयी जरा कसा वाटला कार्यक्रम होते? कार्यक्रम तुला मस्तच होतो, कार्यक्रम झाला म्हणायचं आहे, म्हणून कार्यक्रम चांगला झाला.